महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये आणखी एक भूकंप झालेला आहे. मोठी बातमी येते आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वीच ही बातमी समोर आलेली आहे. अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न गेल्या काही दिवसापासून सुरू होते. आज अखेर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक नेते अजित पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या मनधरणी प्रयत्न सुरूच होते. आज सकाळी सदानंद सुळे यांनीही अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. आज भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीलाही अजित पवार यांनी हजेरी लावली होती. हे या ठिकाणी विशेष. अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीतच असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच त्यांची विधिमंडळ नेतेपदी म्हणून देखील निवड करण्यात आली होती. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक आहे असं शरद पवार यांनी वारंवार सांगितलं होतं. आजही अनेक नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि अखेर आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारपासून काय घडलं हे अगदी झटपट बघूया. शनिवारी सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी जे काही केलं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असं ट्विट शरद पवार यांनी केलं. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्यावर टीका केली. विधिमंडळ नेतेपदावरून अजित पवार यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी जयंत पाटील यांची निवड करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील हे राजकीय महानाट्य सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं होतं आणि आज सकाळी सुप्रीम कोर्टानं देवेंद्र फडणवीस सरकारला उद्या 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वी काल अजित पवार यांची सिंचन घोटाळ्यामधून निर्दोष सुटका झाली होती. एसीबीनं अजित पवार यांना क्लीन चिट दिली होती आणि आज अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार स्थापन करेल आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल हे जवळपास निश्चित झाले आहे. तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असे संबंधित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.